प्रत्येक ठिकाणी सध्या स्टॉक मार्केट तुम्ही शिकलात पाहिजे. मराठी माणूस आहे, कसे तुम्ही मागासलेले आहात, का तुम्ही स्टॉक मार्केट शिकत नाही, या शेअर बाजार येते आम्ही तुम्हाला शिकवतो, असं सगळीकडे त्रिणी त्रिका ऐकायला लागतं, वाचायला मिळतं, सोशल मीडियावर नेतं. आत्ता तुम्ही म्हणाल तशा इन्स्टाच्या तशा सुद्धा पोस्ट येतात आणि कुठेतरी आतल्यात माझ्यासारख्याला लाज वाटते, अरे यार आपल्याला तर काहीच माहीत नाही. आणि मग ते आयक्यू ज्ञान किंवा दुसऱ्यांना पटकन दिलेलं एखाद्या कॅप्सूलमधलं ज्ञान घेऊन खरोखर स्टॉक मार्केटकडे वळावं का, किंवा तुमचा सल्ला या बाबतीत काय राहील? सो या प्रश्नाचं उत्तर एक वेगळ्या पद्धतीने एका उदाहरणाने तुम्हाला देते मी. तुम्ही आता जो प्रश्न विचारला की प्रत्येकाने स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवावे का आणि एस्पेशली कोणाचं तरी थोडं थोडकं कॅप्सूल नॉलेज घेऊन गुंतवावे का, अगेन महत्वाचा प्रश्न आहे. पण याचं उत्तर मी म्हणलं असं एक उदाहरण कसं देते बघा. मला आज लेटेस्ट पुण्याहून मुंबईला जायचंय, तर माझी आवड काय हे खूप महत्वाचं आहे. आता मला स्वतःला ड्राईव्ह करायला खूप आवडतं आणि मग त्याचं मग कुठला आपण रूट घ्यावा, कुठे फास्ट आपल्याला जाता येईल, पटकन वेळ वाचेल, मग वेगळे वेगळे लेटेस्ट रस्ते एक्सप्लोअर करायचे असतील, तर ह्याचा मी थोडा अभ्यास करते. मला हा अभ्यास करताना खूप मजा येते आणि मग मी ती ड्रायव्हिंगची प्रोसेस पण एन्जॉय करते. हा एक झाला पर्याय क्रमांक एक. पर्याय क्रमांक दोन, मला ड्रायव्हिंग अजिबात आवडत नाही, त्याच्यापेक्षा मला वाटतं एखादा ड्रायव्हर बोलवावा, मी आपलं मस्त मागे बॅकसीटवरती बसून गाणी ऐकत मुंबईला पोहोचावे, शेवटी काय मुंबईलाच जायचं आहे ना, त्याच्यापेक्षा मी आराम करते. हा जो दोन मी आत्ता तुम्हाला जे दोन पर्याय सांगितले ना, हेच स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडच्या थ्रू स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणे हे एक्झॅक्ट पॅरल एक्झाम्पल आहे. म्हणजे काय थोडं समजावून सांगते. जर मला स्वतःला स्वतःचे निर्णय घेऊन स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर मला त्याचा अभ्यास करणं अनिवार्य आहे. मी कोणाच्या तरी टिप्सवरनं जर स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवले तर माझे पैसे बुडण्याची अगदी दाट शक्यता असते. सो मी जर मला त्याची आवड आहे हे सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणते, आवड असणं नसणं हे पर्सन टू पर्सन डिफर करू शकतं. सो सगळ्यात पहिल्यांदा मी बघायला पाहिजे आवड आहे का. जर हो उत्तर असेल तर अभ्यास करणं गरजेचं आहे आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करून मग तुमच्या डेस्टिनेशनला पोहोचणं माझ्या मते जास्ती आनंददायी होऊ शकतं. पण मी म्हणलं तसं मला आज मला नाही अभ्यास करायचा, मला नाही आवडत, तर मग सोपा मार्ग आहे म्युच्युअल फंड्सच्या थ्रू गुंतवणूक करणे. कारण म्युच्युअल फंड्सच्या थ्रू गुंतवणूक करताना काय होतं, जसं मी मगाशी ड्रायव्हर नेमला तसं ॲज गुड एज एक ड्रायव्हरच्या ऐवजी असतो म्युच्युअल फंड मॅनेजर. जसा ड्रायव्हर निर्णय घेतो की आज मी हा रूट घेईन, आज मी इकडनं जाईन, तसा म्युच्युअल फंड मॅनेजर निर्णय घेतो की मी या शेअरमध्ये पैसे गुंतवीन, मी हे शेअर्स जे घेतलेले ते विकून टाकीन, मला काय करायचं आहे मागे शांतपणे बसायचंय, मला दर महिन्याला 500 रुपये म्हणा 1000 रुपये म्हणा जे काय असेल त्याची मला SIP करायची. सो अल्टिमेटली स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणं गरजेचं आहे. डायरेक्टली करा, तुमच्या अभ्यासाने करा, किंवा जर अभ्यास नसाल करणार तर इनडायरेक्टली म्युच्युअल फंडच्या थ्रू करा, पण करा हे मी नक्की सांगेन.